रत्नागिरी नगरपालिकेच्या नळपाणी योजनेबाबत वारंवार चर्चा सुरू आहे. वादामध्ये नळपाणी योजना नेहमीच आपण पाहत असता की वादामध्ये नळपाणी योजना अडकलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज आपल्याला तुमच्यासमोर नवीन खुलासा आपल्या जनतेसमोर आपल्या माध्यमातून करू इच्छितो की रत्नागिरी नगरपालिकेची जी नळपाणी योजना आहे त्या नळपाणी योजनेचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार जे आहेत त्यांनी त्यांनी जे आपलं रजिस्ट्रेशन बनवलं आहे ते देखील चुकीच्या माध्यमातून आणि खोट्या कागदपत्राच्या आधारेच रजिस्ट्रेशन बनवून या रत्नागिरी नगरपालिकेच्या काम घेतलं गेलं. मुळामध्ये त्यांची जी बिल्ड कॅपॅसिटी असते ते कमीत कमी 50% त्यांनी काम केलेलं पाहिजे, तर ते काम त्यांनी केलेलं नव्हतं अशा पद्धतीची कैफियत, अशा पद्धतीचा दावा ह्या रत्नागिरी जिल्हा कोर्टामध्ये आपल्याकडे 20 फेब्रुवारी 2023 रोजी महेश तिथे नावाच्या एका संग्रस्ताने दाखल केलेलं आहे. मुळामध्ये वारंवार ह्या यांच्या विरोधात नगरपालिकेचे जे काही कर्मचारी आहेत किंवा इंजिनियर्स आहेत या सगळ्यांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले होते की हे सगळे जे पेपर्स आहेत किंवा ह्यांनी जे काही खोटे दस्तऐवज तयार करून या नगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट हे घेतलं आहे हे चुकीच्या पद्धतीने घेतलं आहे, हे वारंवार त्यांची तक्रार झाली होती. परंतु कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करण्याच्या दृष्टीने इथल्या सगळ्या त्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी पूर्णपणे त्याला सहकार्य केलं होतं. मूळतः जे हे कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी सुमारे 31 दिवस अगोदर एक नंबरचं जे रजिस्ट्रेशन लागतं ते त्यांनी बनवलं, वर्ग एकचं रजिस्ट्रेशन त्यांनी बनवलं, ते 4th नंबरच्या वर्गाचे रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर होते. म्हणजे त्यांना मुळामध्ये अशा पद्धतीचं काम कधीही त्यांनी यापूर्वी केलेलं नव्हतं आणि असं असताना म्हणजे ज्याला अनुभवच नाही अशा कॉन्ट्रॅक्टरला काम देण्याचा जो घाट घातला गेला आणि वारंवार तत्कालीन त्या विषयामध्ये ह्या संबंधित माणसांनी तक्रार दिल्या, वारंवार तक्रार देखील करून सुद्धा नगरपालिकेने कानाडोळा केला, याच्यामागे मोठा भ्रष्टाचाराचा हात हा सगळ्यांचा मिळून एकत्र आहे. म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने ह्या लोकांनी सगळ्यांनी नगरपालिकेत भ्रष्टाचार केला. सुमारे 63 कोटीची नळपाणी योजना, आज आपल्याला लक्षात आलं असेल की गेली 6 वर्ष नळपाणी योजना ही सुरू आहे, परंतु ह्या नळपाणी योजनेमध्ये अजिबात लोकांना स्थैर्य नाही. लोकांनी जे नळपाणी योजनेच्या माध्यमातून लोकांना आज पाणी मिळायला पाहिजे होतं तसं पाणी मिळत नाही. 24/7 नळपाणी योजना करण्याचं नियोजन असताना सुद्धा ह्या रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीच्या माध्यमातून जे कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले त्या भ्रष्टाचार जो यांनी केला त्याचमुळे ह्या रत्नागिरी नगरपालिकेच्या लोकांना आज आपल्याला पाणी मिळत नाही. लोकांना पाणी करण्याची वेळ आली. मी स्वतः माझ्या घरी सुद्धा मी ज्या भागामध्ये राहतो तिथे विहिरी आहे, आमच्याकडे विहिरी आहेत, खूप पाणी असतं, आमच्याकडे मुबलक पाणी असतं, तरी सुद्धा काल माझ्यासारख्या माणसाला सुद्धा आंघोळ करायला नगरपालिकेचं पाणी मिळालं नाही आणि पाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी आमच्या घरी नव्हतं. अशी परिस्थिती माझ्यासारख्या एका माजी नगराध्यक्ष वरती सुद्धा येऊ शकते. तर सर्वसामान्य माणसांना तर परिस्थिती फार बिकट होती. ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल लोकवस्ती आहे, कारण त्या भागामध्ये पाहिलं असेल तुम्ही, राजवाडा असेल, किल्ला असेल किंवा अगदी वरती आपण म्हटलं उपलनगरचा भाग असेल, दाटीवंडीची सर्वच वस्ती म्हणजे मुस्लिम असू देत, हिंदू असू देत, त्या ठिकाणी विहिरी हा भाग आपल्याकडे आता शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे लोकांच्या घरामध्ये पाण्याची परिस्थिती एवढी निर्माण झाली की लोकांना शौचालयाला जायला सुद्धा पाणी नाही, लघवीसाठी सुद्धा जाणं म्हणजे मूत्रविसर्जन करण्यासाठी सुद्धा त्यांना पाणी नाही, अशा पद्धतीची परिस्थिती ह्या रत्नागिरी नगरपालिकेतल्या जनतेवर आली. हे निव्वळ आणि निव्वळ फक्त भ्रष्टाचारामुळे आली. आज ह्या मला जे माझ्या हाती जे डॉक्युमेंट लागलं जो महेश तिथे नामक ग्रस्तांनी दाखल केलं आहे 20/2/2023 ला, तर त्यांचं म्हणणं असं की कॉन्ट्रॅक्टर जे आहेत
ते मुळातच त्याची तुलनेबळ नव्हते ही योजना कंप्लीट करण्यासाठी, आणि अशा कॉन्ट्रॅक्टरला ही योजना करण्यासाठी नवदाईतल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी आणि एमजीपीच्या काही लोकांनी, अशा लोकांनी सगळ्यांनी मिळून ह्याला भ्रष्टाचाराला सहकार्य केलं आणि म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर हे काम करतोय. आणि आपण पाहिलं असेल की गेली 6 वर्ष, आज कॉन्ट्रॅक्टर 2 वर्षात ही योजना कंप्लीट करायची होती, आज 6 वर्ष झाली तरी ही योजना कंप्लीट होत नाही, आणि गेल्या अजूनही आपल्याकडे सुमारे 6 महिने ते 1 वर्ष कालावधी लागू शकतो संपूर्ण योजना कंप्लीट व्हायला. म्हणजे रत्नागिरीकरांचा जो लोकांचा स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे की अतिशय शांत आहे आणि चांगल्या स्वभावाचे असल्यामुळे किंवा उग्र स्वभावाचे नसल्यामुळे आजपर्यंत कधीही चुकीची गोष्ट घडली नाही, परंतु भविष्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही लोकांचं जर का हेच बघणार असाल तर भविष्यामध्ये लोक जर उद्रेक वाढ झाला तर नको त्या गोष्टी होऊ शकतात रत्नागिरीमध्ये. जेवढे लोक शांत आहेत तेवढे उद्रेक जर आला तर आवरणं सोपं राहणार नाही. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण याची चौकशी झालीच पाहिजे. सन्माननीय जे महेश शेटे आहेत त्यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे, त्यांच्या माध्यमातून न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आम्हाला खात्री आहे की ह्या संपूर्ण योजनेची चौकशी होऊन रत्नागिरीच्या जनतेला न्याय मिळेल, आणि त्या मिळवण्यासाठी आम्ही देखील कायम ह्या गोष्टीसाठी पाठिंबा देऊ. हे जे सगळे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्यांवरती तर कारवाई होणार, आणि वेळप्रसंगी त्यांच्याच ह्याच्यातून पैसे देखील वसुली करण्याची वेळ येऊ शकते. म्हणजे आता बघा याच्यामध्ये 11 आरोपी याच्यामध्ये त्यांनी म्हटले, त्याच्यामध्ये 1 नंबर जे आहेत ते अन्वी कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत अर्जुन शांताराम पाटील, दुसरे आहेत अतुल सुधाकर पाटील, आणि त्यांना सहकार्य करणारे जे रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तत्कालीन अरविंद माळी, तुषार बाबर, श्री अविनाश भोईर हे रत्नागिरी नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्याचप्रमाणे मजिपराचे आपले अविनाश पांडकर म्हणून त्यावेळेचे कार्यकारी अधिकारी आहेत, बी के वानखेडे, त्याचप्रमाणे एस जी सादिगले हे सांगलीचे आहेत, त्यात श्री सुनील शिंदे हे जिल्हा परिषद कोल्हापूरचे आहेत, आणि अशा पाणी पुरवठा विभागातले आहेत, आणि भोई म्हणून ते आहेत ते कार्यकारी अभियंता मजिपरा कोल्हापूर, एस पी सोहनी रत्नागिरीचे उप म्हणजे डेप्युटी, हा तर ते विभागीय होते. तर अशा पद्धतीच्या 11 जणांवर त्यांनी आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि त्यांना आरोपी म्हणून तिथे सबमिट केलं. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपण टेंडर प्रोसेस होते त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, भंडासावी बोलतायत त्याच्यामध्ये सत्य अजिबात नाही असं मी म्हणणार नाही, कारण टेक्निकल बाजू जी आहे ती कर्मचारी लोक सांभाळ, म्हणजे अधिकारी आणि त्या टेक्निकल जो पर्सन असतो ते लोक त्याची स्क्रुटनी करतात, त्याचा हे करतात, आणि त्याचं अहवाल जो आहे तो काउन्सिल समोर आणतात, आणि काउन्सिल समोर जर अहवाल वाचला आणि काउन्सिलला त्यांनी म्हटलं की याला मंजुरी देण्यास हरकत नाही असा ते शेरा मारतात जर योग्य असेल तर, आणि जर योग्य असेल तर असा शेरा मारला तर काउन्सिल मंजूर देते. ह्याच्यामध्ये मूळतः सगळा जो भार असतो तो संबंधित प्रशासनाचा असतो. पण ज्या वेळेला हे काम चालू होत मध्ये ओके रत्नागिरी नगरपरिषदेची जी नळपाणी योजना चालू आहे त्या नळपाणी योजनेमध्ये हायड्रॉलिक प्रेशर टेस्टिंग हा एक ॲटम आहे. हा गेली 2 वर्ष आम्ही त्यांच्या नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आम्ही जीवन प्राधिकरणाला वारंवार पत्रव्यवहार करून आम्ही सांगतोय की हायड्रॉलिक प्रेशर टेस्टिंग झालं पाहिजे, तरच ही रत्नागिरी नगरपालिकेची योजना चांगल्या भरपूर काळ चालू शकते. परंतु कायमच कानाडोळा केला होता. आता ह्या 2-4 दिवसापूर्वी म्हणजे गणपतीपूर्वीच ही योजनेचं हायड्रॉलिक प्रेशर टेस्टिंग करण्याचं काम सुरू केलं होतं. त्याचे जे 6 कोटी रुपये होते ते थांबवले गेले होते आणि ते पैसे त्यांना मिळवण्यासाठी त्यांनी हायड्रॉलिक प्रेशर टेस्टिंगचं काम सुरू केलं होतं. परंतु ऐन गणपतीच्या काळामध्ये त्यांची जी लाईन जोडली होती
ती लाईन खराब म्हणजे निकृष्ट दर्जाची होती, ती ब्लास्ट होऊ नये की फुटू नये आणि ऐन गणपतीच्या काळामध्ये लोकांना त्रास होऊ नये अशासाठी त्यांनी ती पाईप काम थांबवलंय. आणि आत्ता नवीन जे काम आता सुरू सुरू करणार आहे गणपतीनंतर, तर आम्ही त्याच्यामध्ये असं म्हटलंय की माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कमिटी फॉर्म करावी. त्या कमिटीमध्ये जीवन प्राधिकरणाचे दोन इंजिनियर, नगरपालिकेचे दोन इंजिनियर आणि आपल्या रत्नागिरी शहरातले जे रिटायर्ड इंजिनियर्स आहेत, नागरिक आहेत, तर त्यांना दोघांना नेमणूक करावी त्या पॅनलवरती. आणि त्यांच्या माध्यमातून ती हायड्रॉलिक पॉवर प्रेशर टेस्टिंगचं काम करण्यात यावं. कारण जर का आपण पाहिलं असेल की निकृष्ट दर्जाचं तर काम झालेलंच आहे, वेगवेगळ्या माध्यमातून आता आम्ही आपल्या समोर काही गोष्टी मांडल्या त्याही तुमच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही कुठल्या बेसवर हे जे हायड्रॉलिक प्रेशर टेस्टिंगचं काम होणार आहे ते योग्य रीतीने होणार आहे, योग्य पद्धतीने होणार आहे की टेक्निकल दृष्ट्या योग्य असेल असं आम्हाला वाटत नाही. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे की आपण ह्या कमिटीचं फॉर्मेशन करून त्यांच्या माध्यमातून ते करण्यात यावं. नाही पण आता म्हणताय की ठेकेदारची जर भूमिका तशी असेल तर त्यांनी केलेलं काम उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि दर्जा उत्कृष्ट दर्जा असं नाही पाईप सांगितलं सांगितलं त्या दर्जाचा आम्ही पाईप टाकलेला आहे. आता त्याच्यामधून प्रेशरने पाणी जाते आणि ते फुटतात त्याला आम्ही कसं जबाबदार नाही. मुळामध्ये टेक्निकल दृष्ट्या जर आपण विचार केला तर आपण ह्या सगळ्या टेक्निकल बाजूची जी बाजू आहे ते संबंधित इंजिनियर्स तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतात. परंतु मला जेवढं माहिती आहे तेवढं मी आपल्याशी सांगतो की जे पाईप आहे जे टाकलेले आहे त्याच्यामध्ये मूळत आपल्याला मेन जो बेस आहे त्याचा की हायड्रॉलिक प्रेशर टेस्टिंग करणं गरजेचं होतं. कारण ते फ्युजन जॉईंट आहेत ना, ते जॉईंट त्या ह्याने जर ताकदीने जर बसलेलं असतील आणि त्याच्यामध्ये जर ते टिकणार म्हणजे प्रेशर दिल्या तर टिकणार नसतील तर ते लाईन उडणारच आहे. तर आता जर आपण बघितलं तर ते फ्युजन करून त्यांनी घेतलं आहे परंतु त्यांनी प्रेशर टेस्टिंग न केल्यामुळे ते पाईप उडत आहे. जर आता त्याच्यामध्ये प्रक्रिया कशी असते की समजा एक लाईन साळवी स्टॉकपासून मांडवीच्या ते एका टोकाला जाणार असेल एक लाईन, तर ते एक लाईनला पूर्ण एकच लाईन असेल तर त्या लाईनचं पाणी 10 पटीने लोड द्यायचं, प्रेशर 10 पटीने द्यायचं आणि ते प्रेशर 24 तास तसं राहतंय की नाही ते मॉनिटर करायचं 24 तास. मग ते मॉनिटर करूनच जर योग्य प्रकारे जर पाणी ते त्याचं जर दाब तसंच राहिला प्रेशर तसंच राहिलं तर ती लाईन ओके टेस्टेड होते. परंतु हे कधीच झालं नाही कारण त्या काळामध्ये नगरपालिकेची 2021 इलेक्शन लागणार होती आणि 21 इलेक्शन लागणार ह्याच्या काही गडबडीमध्ये तत्कालीन जे सत्ताधारी होते म्हणजे आमदार आणि ही सगळी जी मंडळी होती त्यांना रोषाला सामोरं जावं लागणार होतं जनतेच्या. कारण रस्ते सगळेच खड्डेच खड्डे होते, सगळ्या लाईन काढलेल्या होत्या, लाईन फोडलेल्या होत्या आणि तशा परिस्थितीमध्ये नळपाणी योजनेच्या लाईन्स फिट करा, कुठल्याही परिस लवकर फिट करा आणि आम्हाला डांबरीकरणाला मोकळं करून द्या म्हणजे पॅचिंग करून द्या, रस्ते गुळगुळीत झाले पाहिजेत आणि लोकांसमोर आपण मतदानाला जाऊ शकतो. हा सरळ साधा विषय हिशोब त्यावेळेला आमदारांनी आणि त्यावेळेच्या त्यांच्याबरोबरच्या तत्कालीन लोकांनी केला आणि ती म्हणजे हायड्रॉलिक प्रेशर टेस्टिंग त्यावेळेला ती लोक घेऊ शकले नाही आणि त्याच्यातच ही योजना अडचणीत आली. आणि त्याच्यामध्ये म्हणून मी म्हटलं की हे सगळ्या गोष्टीला हे लोक जबाबदार आहेत. नाही पण एक्झिट